नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. सो हा आहे आपलं कोचीमधलं फर्स्ट हॉटेल नॉर्थ सेंटर या नावाने. खूप छान असं हॉटेल आहे, बघत आहे तुम्ही. बघू रूमसुद्धा कसे आहेत. तर मी आलो आता कोचीमध्ये आणि कोचीमध्ये आम्ही ही आमची फर्स्ट डेची रूम आहे कोचीमधली. हो म्हणजे कोचीमध्ये आम्ही जितके दिवस राहतो ती हीच रूम राहणार. सो तुम्हाला तर रूम टूर देते. हे छानसं एंट्री केल्याबद्दल. इथं मिरर आहे, छोटंसं टेबल आहे, इथे छान ड्रॉवर्स वगैरे दिलेले आहे, बेड आहे खूप छान, वॉल पेंटिंग्स लावलेली आहे, खूप मस्त छान अशी रूम आहे ही. आणि इकडे टी व्ही आहे, टेबल, आणि इकडे आपले बॅग्स वगैरे ठेवायसाठी वॉर्डरेबल्ससुद्धा दिलेले आहे. छान मोठी जागा आहे. इकडे आय थिंक हे आहे खिडकी आहे इकडे. सो छान अशी रूम आम्हाला दिलेली आहे कोचीमध्ये. सो चला भेटू आपण आता लवकरच. छान मस्त आम्ही फ्रेश वगैरे होतो. रूम्स आहे, कशा वाटल्या रूम्स हॉटेलमधल्या? ब्युटिफुल. आता आम्ही तुम्हाला 8 दिवस ना 7-8 दिवस इंग्लिशमध्येच बोलताना दिसणार. आपण यांची पण रूम बघायला जाऊ इकडे. तुमची रूम कशी आहे दाखवा मला. कुठे गेले हे? ते आमची रूम बघायला गेले. यांचीसुद्धा रूम मस्त आहे. सर्वांचाच रूम खूप छान आहे. आम्हाला खूप आवडलं एंट्री केल्याबद्दल. आणि हॉटेलच खूप छान आहे. एंट्री केल्याबद्दल वेळेसच खूप छान वाटलं. रूमसुद्धा मस्त आहे. चला आता बघू आम्ही काय काय करतो काय काय नाही. बाबा हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुमचं देवभूमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलेलो आता केरलामध्ये. तुम्हाला माहिती नाही लास्ट ब्लॉग वरून कळलं की नाही. सो आम्ही आहोत केरलामध्ये. आजपासून तुम्हाला सगळे केरलाचे ब्लॉग दिसणार आहे. आय नो की खूप जण एक्साइटेड आहे ब्लॉग्स बघण्यासाठी केरलाचे, बिकॉज केरला प्लेसेस नसर आहे. सो आम्ही या टाईमला या वेकेशनला आम्ही केरला एक्सप्लोअर करणार आहोत. आज आहे आमचं केरलाचं फर्स्ट डे. तो फर्स्ट डे आम्ही कोचीमध्ये जसं तुम्हाला सांगितलं आम्ही एर्नाकुलमला उतरलो. सो एर्नाकुलम इज कोचीस आहे. सो कोचीचा आज फर्स्ट डे आहे. आमचं सगळं ब्रेकफास्ट वगैरे झालं, फुल रेडी झालं, कॅबसुद्धा आलेली आहे आमची. सो आम्ही पॅकेज केलेलं आहे. तर सगळी डिटेल तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये देऊ की आम्ही कसं टूर ऑर्गनाईज केलं, आम्ही कसं काय इथे आलो, कसं कुठले कुठले हेल्प घेतली आम्ही, आणि कुठून कुठून सगळे हॉटेल्स वगैरे बुक्स केले, कॅब बुक केला, हे सगळं तुम्हाला कळेलच. सो आमची कॅब आता आलेली आहे, रेडी झालो आम्ही फर्स्ट डेसाठी. सो दोघे पण आम्ही आज मॅचिंग मॅचिंग झालेलं. अनवी नाही आहे आमच्यासोबत मॅचिंग, ती वेगळं काहीतरी आहे. आणि फर्स्ट डे आज एक्सप्लोअर होणार आहे कोची. सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. आमची गॅंग माहिती नाही रेडी आहे की नाही, ते सुद्धा तयार होत आहे. सो फटाफट आपण निघूया आणि कोची एक्सप्लोअर करूया. फुल व्हिडिओ बघा कोची बघण्यासाठी. आणि आमच्यासोबत तुम्हीसुद्धा केरला टूर फुल एन्जॉय करा. रेडी झालेली आमची गँग. घाला गॉगल, घाला गॉगल वाली गँग. आम्ही उद्या लाल घेऊ असं आम्ही पिवळा घेतलाय. आजचा आमचा रंग पिवळा, तुमचा रंग लाल, नवरात्रीचे रंग. फोटो घेतले, रंग कुठला आहे पिवळा? फोटो घेत झालोय का? येल्लो. सो ही बघा आमची आता कार येऊन राहिलेली आहे. आम्हाला फुल टूरसाठी हीच कार असणार आहे. इनोवा कार दिलेली आहे आम्हाला पॅकेजवाल्यांनी. आणि हे आमचं हॉटेल. तर हे दादा आहेत आपल्यासोबत राहणार आहेत पुढचे 7 दिवस. तुमचं नाव काय दादा, काय आहे नाम तुम्हाला? विपिन. विपिन दादा आपल्यासोबत 7 दिवस राहणार आहेत पुढचे.
आपल्याला केरळ एक्सप्लोअर करणार आहेत, आपली मदत करणार आहेत. चला बसले का रे सगळे जण? सगळी मंडळी बसलेली आहे. चला बोला गणपती बाप्पा. होमस्टे होमस्टे होमस्टे. हाँ हाँ भैया को बोले थे हमने. होमस्टे से अच्छा होटल है यार. होटल है क्या? अच्छा आपण आलेलो आता बॅक वॉटरला कोचीमध्ये. फर्स्ट पॉइंट आहे आपला. आता बघू कसा आहे. मंडळी कुठे गेले? सेबा हे आहे बॅक वॉटर. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ठीका दादा. आपण कोचीमध्ये आलेलो आहोत बॅकवॉटर पाहण्यासाठी. तर इथं बॅकवॉटर क्रूज आम्ही केलेली आहे. ब्लू मराईन बॅकवॉटर्समध्ये आम्ही आलेलो आहोत. बेसिकली काही गोष्टी ते आपल्याला दाखवणार आहेत. आणि जसं शिकारा बोट आहे ती, त्याच्याने आम्ही फिशरमेन दाखवणार आहेत. चायनीज फिशिंग नेट्स दाखवणार आहेत. मँग्रोव फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते दाखवणार आहेत. ज्याला त्यानंतर क्रुझिंग नियर मँग्रोव फॉरेस्ट असं काहीतरी आणायचं. बॅकवॉटर फिशिंग राहणार आहे. बॅकवॉटर फिश फॉर्म, बॅकवॉटर कॅनल, फार्म शोर, ह्या इतक्या ती गोष्टी ज्या आहेत ते दाखवणार आहेत. आणि त्यांनी बोललेले होते रेट 3,500 बोललेले होते, पण आमच्या डॉक्टर साहेबांनी त्याच्यावर बार्गेनिंग करून त्यांना 3,000 मध्ये ठरवलेलं आहे. तर आपण इथे थोडीशी बार्गेनिंग होऊ शकते आपण जर बोललो तर. आणि आता आपण जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत पुढचा परिसर बॅक वॉटर, ज्याला आपण खाडी असं म्हणतो. तर ते पाहणार आहोत आपण. त्याला आनंद घेऊया. फोटोशूट चालू आहे. बोट येत आहे राईड साठी. आम्ही रेडी आहोत सगळे राईडला. चलो राईड आमची स्टार्ट झालेली आहे. आता डॉक्टर साहेबांना मागे बसलेले आहेत. ते त्याला विचारायचं कुठे चाललो म्हणून. नागपूर नागपूर महाराष्ट्र महाराष्ट्र या या. हा आयलंड आहे. इथं 45 फॅमिली राहत असतात. तिकडे एक ब्रिज बनत आहे नवीन आता. आणि इथं 45 फॅमिली राहत असतात. कुठला आयलंड आहे? वळंद गाडू नावाचा आयलंड आहे. इथं बघू शकता मित्रांनो. आणि इथले लोक जी प्रवास करण्यासाठी असतात ती लाकडी बोटीचा वापर करत असतात. इंडिव्हिज्युअल स्वतःच्या बोटी असतात, तिथे जाण्या येण्यासाठी त्याचाच वापर करत असतात. हे तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म दिसून राहिलेले आहे. दिस इज विलेज. आणि आपण ते म्हणलं की बेट तिकडे आहे. बॉलर बॉलर बॉलर. हा श्रीशांत आपला वर्ल्ड कप जिंकून देणारा बॉलर. त्याचं हे विला आहे. ते त्याचं पण आहे. येत असतो कधी कधी. खूप छान सांगते त्याचा चायनीज बोर्ड चायनीज फिशिंग वाला. हा इथे येत सर्व आहे. हा जास्त दूर नाही आहे. बरं वाटते. फिश पॉन्ड. हा फिश पॉन्ड. हे फिश पॉन्ड आहे. इथं कल्टिवेशन केलं जातं फिश. हा दिखा दिखा. वॉटर हाय असेल ह्या प्लांटचं नाव दाखवा. इकडे दाखवा. आपण याला आपल्या चंद्रपूरला इकोर्निया म्हणतो. वॉटर हाय असेल असं नाव आहे. याचं अतिशय सुंदर प्लांट आहे. व्हॉट इज क्रीम? काय केली होती ते बर्ड्स पण आहे ना. ड्रोंगो ड्रोंगो ड्रोंगो
एन्जॉय करण्यासाठी मी बसलोय बोटच्या टॉप वर. मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे एक स्थळ. ते मगाशी झाडाचं नाव म्हटलं होतं वॉटर हायसिल. हायसिंद प्रोनाऊन्सिएशन हायसिंद फ्लोटिंग 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 हे असं हे चायनीज चायनीज काय म्हटलं आपण त्याला फिशिंग सगळे भाऊ जरा विला आहे मागच्या ऑफिसांनी घेतला. आता आपण तिकडेच जात आहे. ठीक आहे मोबाईल घ्या करून करून जाईल. बॅकवॉटर बंगला बँगलोर बँगलोर शेल मायनिंग शेल मायनिंग शेल मायनिंग शेल मायनिंग शेल नारात करते शेल हा शंकर शंकर चलो पाच ले जाना क्लोज क्लोज बोइल्ड वाटर ओपने मी फॉर मीट ओपने मी ओपनी मीट 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 म्हणजे मटन म्हणून खातात काय हे शंख शंख इथे मटन म्हणून खाल्ला जातो. क्लोज क्लोज प्लीज थोडासा क्लोज हाय फ्रेंड्स किती सुंदर दिसत आहे सगळं हिरवळ एकदम. वाचा क्षितिज भाऊ तुमचा आम्हाला गोड फॉर्म मिळालेला आहे इकडे ते बघा. हा तुम्ही कांदळवन काय कोणतं म्हणायला म्हटलं खारफुटी जीवन ही आहे. खारफुटी जीवन आहे आपल्या मुंबई जवळ खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. ही मुंबई खारफुटी जीवन आहे. अच्छा आणि याला जंगल म्हणलं आहे ना दोन किंगफिशर बर्ड. हा किंगफिशर तो किंगफिशर बर्ड आपल्या गावाकडे दिसतो तो. पण बघा अशी आपण ह्या अशा बाजूने बाजूने चाललो एकदम इथपर्यंतच आहे आपला प्रवास. या टाकी आहे हा ओके ओके दिखा दिखा हॉर्स तबेला हॉर्स इथे आम्ही एका याच्याजवळ आलो तिथे हॉर्स वगैरे आहेत. मोठ्या पार्टीचं एक इथं रिसॉर्ट आहे. ये हम है ये बैकवाटर है वो पीछे लिवर्डन है वहां पे पारी चल रही है. सेकंड लिमिटेड आधी दोन फ्लॅट्स होते तर सुप्रीम कोर्टाच्या अधिनेशन त्यांना पाडण्यात आलं कारण ते इलिगल होते. हॉटेल लिबर्टी आहे तो ते सुंदर हे हॉटेल आहे मस्त पार्टी करतील लोक याच्यात बसत असतील बढिया. ये है केरला के जंगल मराठी में देख इसको बोलते हैं खारफुटी की जंगल और हम यहाँ पे आ गए हैं. ओ माय गॉड व्हाट्स हैपनिंग हियर. तो यहाँ पे अपन आ गए हैं बहुत ही अच्छा लग रहा है. देखिए यहाँ पे बड़े बड़े एनाकोंडा भी मिल सकते हैं अपने को. एनाकोंडा बैकवाटर 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 है ना. हाँ बैकवाटर व्हॉट इज अ बॅकवॉटर. याच्यात असं असतं की आता पावसाळ्यात आहे म्हणून इथं हे गोडं पाणी आहे
पण आपण उन्हाळ्यात वगैरे जर येऊ इथं खारं पाणी राहील आणि दर 6 तासांनी पाणी ते समुद्रातून इथे येत असते आणि नंतर वापस जात असते. ती प्रोसेस असते. बच्ची को पकडो एक. तर हे असं सगळं आहे. आम्ही तुम्हाला बॅक वॉटर बद्दल माहिती सांगत आहोत. चिमूरला सुद्धा समुद्र असता तर तवडे भाऊ असं एन्जॉय करू शकते. सासरवाडीला जाऊन पण चिमूरला नाही आहे. वेलतूरकडे नदी आहे. संगम आहे. अकबर के जमाने के बोट है. अकबर यहाँ आया था सारा कधी लताई सोबत आली होती तिकडे स्वप्नात. बॅक वॉटर चा कोकोनट अनवी आमची बोट चालवून राहिलेली आहे. तुम्हाला वेळ कधी सुट्ट्या कधी भेटते तू सांग. सुट्ट्या कधी भेटते आता उन्हाळ्यात भेटली आवर. शीच्या सेकंड प्लेस वर चर्च मध्ये आतमध्ये काही शूटिंग अलाउड नव्हती. सो आहे यांनी आता काम करत झालेला नवीन सेनरीटर झालेला आहे. आणि हे बघा बाहेरून असं आहे तुम्हाला दाखवलं. आमची पोरगी झोपलेली आहे. तुम्ही बघा चर्च बघू शकता. तुम्ही गोव्याला जाल तर गोव्याला पण मोठे मोठे चर्च आहेत. आता मी इथे आलो तिथे पण चर्च आहे. आणि या चर्चचा इतिहास बघायला गेला तर प्राचीन युरोपी गिरजाधरांनी बांधलेला एक चर्च आहे. 16व्या शतकात हा चर्च बांधण्यात आला होता. आणि एक ही एक कोचीचा एक प्रमुख एक काय म्हणतात त्याला बाउंड्री आहे. तर 15व्या शतकापासून भारत युरोपियन शक्ती इथे आलेले होते. त्यानंतर हे सगळं 15व्या शतकापासून सगळं झालं. युरोपियन याच्यानुसार स्थापत्य याच्यानुसार बांधलेलं आहे. इंजिनिअरिंग बघू शकतो तुम्ही. बघितलं अंदर बाहेर आली नाही तुम्हाला. तसे मावशी चला आता बघू आपल्याला आपले ड्रायव्हर दादा कुठे घेऊन जातात. कबर आहे तिथं सांग ना. हा मी वाचलो त्याचा वास्को द गामा पण काही समजलं नाही. वाटेलमध्ये या कबरीमध्ये वास्को द गामा जे होते त्यांची इथं कबर आहे या चर्चमध्ये. चर्चच्या समोर असं म्हणजे लोक असं मार्केट आहे छोटंसं. सो आता आपण तिथे जात आहे. बघू इकडे काय आहे लोकल मार्केटमध्ये इथल्या. स्वल्प मित्रांसाठी नागोबा तुरपान वगैरे जाऊ द्या मग नाही आवडत. टाइमला इकडे स्ट्रीट फूड साठी आणलेले आहे आमच्या कॅबवाल्या दादांनी. इकडे असं स्ट्रीट फूड आहे कोचीमध्ये. मी बघू शकता तुम्ही इथे कोचीची स्कूल आहे. सगळे छोटे छोटे मुलं सुद्धा दिसत आहे तुम्हाला. फिशेश करी बनाने के लिए वो अच्छा है ना. वो पीस करके करी बनाएगा. चाय है तो हेड पार्ट करी बना के बैलेंस तवा फ्राई करेगा. सी ब्रीम
और ब्लैक वाला प्राइस कम है, कितना 140 ऐसे है ना। पहले करता हूँ करी के लिए, वो तो लेना पड़ेगा। टू आइटम्स, यू हैव टू आइटम्स, यू वांट टू आइटम इसका ना हेड पार्ट इतना छोटा पीस करके करी बनाएगा, बैलेंस दो करके तवा फ्राई करेगा। थोड़ा ये फिश मसाला, फिश मसाला केरला फिश करी। सो लंचचं टाईमला आम्ही तुम्ही बघितलं फिशचं स्ट्रीट फूडमध्ये आलो, तिथनं हे ऑर्डर केलेलं आहे। आता बघू टेस्ट करून कसं काय आहे टेस्ट। सो चलो, कसं आहे फूड? सो आम्ही मसाला कॅम्प फिश मसाला आणि केरला फिश करी ही ऑर्डर केलेली, तर दोन्ही पण खूप टेस्टी आहे। तर आता एन्जॉय करतात जेवण सगळे। लॉन्च केलेला आहे कोचीमध्ये, तो बुगर स्ट्रीट म्हणून आहे। हे एक स्कूल आहे, याच्या एकदम ऑपोजिट साईडला असं स्ट्रीट आहे। सर खूप छान आम्हाला टेस्टी फूड इथे मिळालं, आवडलं आम्हाला, म्हणजे आम्ही जीव शकलो व्यवस्थित आणि छान असं जेवण झालं। अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी जेवण दिलेलं आहे, आम्हाला फूड दिलेलं आहे। आपण बोलणं आहे थँक यू। या दादांनी आपल्याला रिकमेंड केलं होतं, थँक्यू भैया।